नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. आज शनिवारी आणि उद्या रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सोबतच या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोणते जिल्हे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपले तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आज तारीख शनिवारी आणि उद्या तारीख रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान राज्यातील धुळे, नंदुरबार, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळ वारे स्थिती तयार झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्रातील हवामान वेगाने बदल झाले आहेत. मराठवाड्यात व विदर्भात काही अंशी ढगाळ व अधूनमधून ऊन पडत असले तरी पुढील 2 दिवस या भागात ढगाळ हवामान राहील. आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात जळगाव वगळता इतर सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. व मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी पडतील. महत्त्वाचे म्हणजे मध्य महाराष्ट्रानंतर सोमवारनंतर काही प्रमाणात उघडीप राहील. तोपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही भागातही काही अंशी ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडेल व मात्र राज्यात गेल्या 2 दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व ठाणे परिसरात पावसाच्या तुरळक सरी पडतील तर अनेक भागात पावसाची उघडीप होती. मध्य महाराष्ट्रातील माढा येथे सर्वाधिक 18.4 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या. मराठवाड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून धारूर, गेवराई, पाटोदा, परतूर, उस्मानाबाद, भूम, गंगापूर, पालम, पूर्णा येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. विदर्भातही चिखली, मलकापूर, मैकूर, नांदुरा, शिंदकोटराजा, हिंगणघाट, झारी, जामनी या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. व शुक्रवारी तारीख 2 सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये स्रोत हवामान विभाग कोकण रत्नागिरी 7-2, ठाणे 1, मध्य महाराष्ट्र नेवासा 2, धुळे 1, जळगाव 3, जामनेर 7, मुक्ताईनगर 3, रावेल 2, हातकंगणे 1, करवील 1.6, देवळा 19-2, कळवण 2, राजगुरुनगर 1, शिरूर 5, मिरज 2, विटा 1, अक्कलकोटा 2, माढा 18-4, मराठवाडा पैठण 5, आष्टी 7, अर्धापूर 52, भोकर 2, नांदेड 18. तर अशा प्रकारे मित्रांनो हवामान होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तुम्हाला राज्यातले जिल्हे पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात राहील. राज्यातील धुळे, नंदुरबार, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने पुन्हा एकदा दिला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.